चोवीस तास एक पाऊल पुढे वादाची नवी जात कुळी आपण चर्चा करतोय वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपरान निर्माण झालेल्या वादाची मला आहे शिरीष गोपाळ देशपांडे यांच्याकडे सर मला सांगा कुठंतरी साहित्य संमेलनाच्या प्रचाराचा दर्जा खालावलाय या सगळ्यातनं हे सगळे वाद तुमचे लहान लहान मुलं बघतायत काय वाटत असेल त्यांना सगळे साहित्य रसिक बघतायत ज्यांनी प्रेमाने तुमची पुस्तकं विकत घेतली तुमच्या कविता वाचल्या काय वाटत असेल त्यांना मला प्रवीणरावांचा अभिप्राय जो आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने सांगायचा सा आहे साहित्य संमेलनाच्या बद्दलचाच सा फार जास्त विचार करत आहात साहित्य संमेलनाचा विचार करत असताना मी समाजाचा आणि देशाचा विचार करतोय आपण विश्वास ठेवा माझ्यावरती चौऱ्याहत्तर सालापासून हेच एक व्रत घेऊन निघालेलं आहे माझं म्हणणं असं आहे की हा दर्जा जो आहे ज्याच्याबद्दल आपण म्हणत आहात तो दर्जा ही फार नंतरची गोष्ट आहे आत्ता सगळ्यात महत्वाची गोष्ट देश आणि समाज कोलॅप्स होणार आहे का की जातीय तेढ नावाचा जो प्रकार आहे ना तो जेव्हा जेव्हा निर्माण झाला देश कोलॅप्स होत आलेला आहे मला धास्ती वाटायला लागलेली आहे म्हणजे बिबिअर ऑफ डॉगची पाटी जशी लावलेली असते आणि आपण त्या घरामध्ये शिरत नाही त्या पद्धतीच्या पाट्या लागलेल्या आहेत असं मला वाटायला लागलेलं आहे हा रोमॅन्टिझम नाही हा रिअलिझम नाही हा सिरियलिझम सिरियलिस्टिक पद्धतीने मी आपल्याला सांगतोय बिबेअर ऑफ कास्ट बिबेअर ऑफ कास्ट ज्या पद्धतीने लोक ह्या पद्ध इथे लढाया करायला निघालेले आहेत यांनी समाज आणि देश कोसळा मी आणि अशोक आम्ही दोघंजण कसा तो सावरून धरणार आहोत इथे आल्यानंतर मला असं वाटायला लागलेलं आहे हा माझा भाऊ आहे अशोक याच्याबद्दल सुद्धा आहे की ह्याची आई आणि माझे एक आहे हे घेऊन मी निघालेलो आहे भावंड भाव जो घेऊन निघालेला आहे आणि लोक अहमहमिकेने आपापल्या जातींचे शस्त्र घेऊन निघालेले आहेत ही भयंकर गोष्ट आहे असं मला वाटतं अशोक बागवे साहित्याच्या प्रांतामध्ये जात इतक्या उघडपणे कधी चर्चेत गेली नव्हती किंबहुना बाह्य संघटनांना वादामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात यायची कधी गरज भासली होती तशी स्पेस सुटलीच नव्हती परंतु आत्ता इथं एक नोव्हेंबरला निवडणूक कोण अध्यक्ष जाहीर होणार आहे त्याच्या आधीच हे सगळं चालू झालंय कुठेतरी प्रचाराची पातळी खालावली एकूणच साहित्याचा दर्जा आणि त्याच प्रतिबिंब इथे दुर्दैवाची गोष्ट आहे असं होत असेल तर पण मला असं वाटतं की साहित्याचा दर्जा खालावलेला नाही साहित्य बाह्य गोष्टी ज्या घुसू पाहत आहेत किंवा कोणी घुसवतायत आत त्यांचा दर्जा खालवलेला आहे साहित्य किंवा सरस्वतीचा सा दरबार हा आपल्या मोठ्या मोठ्या माणसांनी ही साहित्याची गंगा आहे या गंगेमध्ये कोणीतरी गढूळ पाणी जर मिसळत असेल तर ती गंगा ते गढूळ पाणी टाकून देईल पुढे ती शुद्धच होणार आहे कारण ती वाहणारी आहे त्यामुळे हे जे तात्पुरते काही वाद वगैरे असतील हे काय कायम राहणारी गोष्ट नाही आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साहित्याची भूमी ही संवादाची भूमी आहे अजूनही संवाद होऊ शकतो यामध्ये वाद वाद वाढून किंवा बाह्य साहित्यबाह्य गोष्टी यामध्ये आणून सगळ्यांनी सामंजस्याने घ्यावं आणि यापुरतं जे आहे म्हणजे साहित्याच्या भूमीवर साहित्याचीच लागवड झाली पाहिजे त्याचं झाड असलं पाहिजे हे सारस्वताचे झाड हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले झाड याची अवधाना वाढ शिंपनी जे असं पुन्हा पुन्हा सांगितलेलं असताना याची माती किंवा खत वेगळं घालू नका ते साहित्याच असलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे हम मराठे मला तुमची एक भूमिका सांगा की या सगळ्या प्रकरणानंतर तुम्हाला खरोखरच मनस्ताप झालेला आहे का मला मनस्ताप झाला याचं कारण हे सगळं मीडियानं कुभांड उभं केलेलं आहे माझ्या विरोधात माझ्या पत्रातल्या विशिष्ट मजकुराचा अत्यंत चुकीचा गैरअर्थ लावून त्याचा अपप्रतार विरुद्ध मीडियानेच सुरू केलेला आहे हे राजकारण मीडिया खेळतंय मी खेळत नाहीये मी अत्यंत प्रामाणिकपणाने माझ्या मतदारांना माझ्या कामासंबंधीची कल्पना दिलेली आहे मीडियाचा याच्याशी संबंध पोचत नाही कुठल्याही माझ्या मतदाराने आक्षेप घेतला नाही उलट कालच मेका मला एका अत्यंत सिनियर पत्रकाराचा जो विचाराने समाजवादी आहे त्याचं पत्र आलं की सध्याच्या परिस्थितीत तुम्ही हा मुद्दा तुमच्या माहिती पत्रकामध्ये लिहिलात त्याचं धैर्य दाखवलं याबद्दल मला आनंद वाटतो तुम्ही तुमच्या भूमिकेशी ठाम आहात ते मी जात आणले सांगे तुम्ही तुमच्या भूमिकेशी ठाम आहात आजही ठाम आहात होय होय मी माझ्या भूमिकेचे ठाम आहे की मी हा जातीचं आवाहन करून मतं मिळवण्याकरता हा मुद्दा आणलेला नाही हे मीडियानं रचलेलं कुभांड आहे माझ्याविरुद्ध अपप्रचार आहे तो अपप्रचार होणार याची मला आधी शंका आली म्हणून मी आधी या खुलासा केला नाहीतर आतापर्यंत किती माझ्या विरुद्ध गॉसिपने अपप्रचार झाला असता मी काय लिहिलं आहे याचं साक्ष माझ्या हातात आहे बरोबर आहे आपण प्रवीण आपण प्रवीण गायकवाड यांच्याकडे जाऊया प्रवीण गायकवाड तुम्ही पाहिलेत हमो त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत परंतु त्याच वेळा अशोक बागव यांनी कुठेतरी साहित्यबाह्य या गोष्टी साहित्यामध्ये येऊ नयेत असंही आवाहन केलेलं आहे मला सांगा याच्या पुढे जाऊन काय होणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ते जे पत्रकात लिहितात त्याचं समर्थन करतायत हा निव्वळ मूर्खपणा आहे कारण जे लिहिलेलं आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण तुम्ही जाणीवपूर्वक सतत सतत आणि सतत तेच सांगत आलेला आहे याच्या मागचा हेतू निश्चित विकृत आहे आणि त्यांचं राजकारणच करण्याचा हेतू आहे त्याचबरोबर शिवाजी महाराज जिजाऊंची बदनामी करायची हे जी, बदना महाराष्ट्रातले जेम्स लेन हे असं मी सातत्याने सांगत आलेलो आहे याचा बंदोबस्त झाला पाहिजे या प्रवृत्ती प्रवीण गायकवाड प्रवीण गायकवाड माझी परदेशात आलेल्या जेम्स लेनचा पराभव या महाराष्ट्रात झाला जर आता कोणी जेम्स लेन बनू बघत असेल तर त्याचाही पराभव साहित्यामध्ये होईल याविषयी काहीही शंका नाही याची खात्री बाळगा मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की या प्रश्नामध्ये कुठेतरी सामोपचारानं काहीतरी मार्ग किंवा तोडगा काढण्याकरता तुम्ही आणि मसाप किंवा इतर सगळे नियोजित अध्यक्ष एकत्र बसून तोडगा काढणार का नाही चोवीस तास एक पाऊल पुढे